घेऊयात तारुण्य भानचा आजचा विषय. अजून काय होतं या सेलफोनमुळे? आणि हे सर्वच वयोगटात होतं, लहान मुलांमध्ये होतं, मोठ्या माणसांमध्ये होतं. याला आम्ही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय? की जे लोक सतत मोबाईल किंवा सेलफोन वापरत असतात, तर त्यांच्या शरीरामध्ये काही टॉक्सिन्स, विषारी पदार्थ तयार होत असतात. आणि हे जे विषारी पदार्थ त्यांच्या शरीरामध्ये तयार होतात, त्यामुळे त्यांच्या शरीरातल्या ज्या नॉर्मल पेशी असतात, त्या नॉर्मल पेशीमध्ये सूज येते, त्या नीट काम करत नाहीत. आणि मग त्या पेशीमध्ये काही जेनेटिक बदल पण घडतात, जनुकीय बदल घडतात, त्याचा परिणाम त्यांनाही भोगावा लागतो आणि त्यांच्या पुढच्या पिढीला पण भोगावा लागतो. व्यंग असलेली मुलं जन्माला येऊ शकतात, विकृत मुलं जन्माला येऊ शकतात, मतिमंद मुलं जन्माला येऊ शकतात. तर हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सेलफोन जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याच्यातून रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्स निघत असतात. आणि आता जगभरच्या अभ्यासातनं लक्षात आलेलं आहे की हे रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्स जे असतात, जर तुमचा मोबाईल तुमच्या शरीराच्या अर्धा इंच पेक्षा जास्त दूर असेल तर त्याचा परिणाम तितका कमी होतो. पण अगदी तुमच्या खिशामध्येच, तुमच्या पाकिटामध्येच असेल, सदैव तुमच्या हातातच असेल, तर मात्र ह्या रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्सचा अत्यंत दुष्परिणाम शरीरावरती होतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा की अनेक मुलं सेलफोन असे समोर पॅन्टला खिसे असतात आणि त्याच्यामध्ये तो सेलफोन ठेवतात. आज जगभरामध्ये पर्यावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे. पृथ्वी तापते आहे, पृथ्वीचं तापमान वाढतं आहे, तिला ताप येतो आहे, जगातलं तापमान वाढतं आहे. त्याचा तर परिणाम पुरुषांच्या प्रजनन अंगावर झालेला आहे. या तापमान वाढीचा परिणाम पुरुषांच्या अंडाशयातनं किंवा टेस्टीजमधनं निघणाऱ्या पुरुष बीजांवरती होतो आणि इन जनरल पुरुष बीजांची संख्या जगभर कमी होते आहे. आणि त्यात जेव्हा तुम्ही मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेवता समोर, तर ते तुमच्या प्रजनन अंगाच्या जवळ असतं. तुम्ही मोबाईल सारखा वापरला तर बघाल काही वेळाने तो गरम होतो. तसंच तुम्ही जर ते तुमच्या खिशात ठेवला तर ती गरमी सरळ तुमच्या अंडाशयापर्यंत जाते आणि अंडाशयांना काम करायला थंडावा लागतो. काही कारणामुळे जर अंडाशयामध्ये गरमी निर्माण झाली, त्यांना उष्णता लागली, तर ते अंडाशय काम करत नाही. म्हणून पुरुष बीजांची संख्या कमी होऊन जाते आणि त्या पुरुषांना वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. अंडाशय खराब झाल्यामुळे त्याच्यातनं जो पुरुष रस आहे, ज्यावरती त्या पुरुषाचं पुरुषत्व अवलंबून असतं, त्याचं संतुलन बिघडतं. अनेक मुलांना ह्या मोबाईलमध्ये विकृत काहीतरी बघण्याचा चाळा लागतो. हे पण फार मोठं डेंजर आहे आणि अक्षरशः याचं व्यसन जडतं. आजकालचे जे मोबाईल आहेत यांच्यामध्ये 8 ते 10 पिस्कल स्ट्रेंथचे कॅमेरेज असतात आणि ते प्रचंड झूम करू शकतात ते कॅमेरे. आणि मग ही मुलं काय करतात, आपल्या हातामध्ये मोबाईलमधला कॅमेरा आणि मग वाईड अँगलने खूप लांबून ते इतरांचे फोटो घेऊ शकतात. आणि फोटो कसं घेतात, तर रस्त्यावरनं तंग कपडे घालून चालणाऱ्या मुली किंवा मग कुठे पिकनिकला आलेल्या मुली किंवा स्विम करणाऱ्या मुली किंवा जिथे जिथे त्यांना असं वाटतं की काहीतरी रोमांस करणारे कपल्स, काहीतरी त्यांना असं दिसतं की अरे कुछ तो मजा आहे, कुछ तो अलग आहे. आणि मग त्या मुलींचे किंवा त्या कपल्सचे फोटो लोड करणं आणि मग ते एकमेकांसोबत शेअरिंग करणं. मसाला, गरम मसाला म्हणतात ह्याला. आणि मग एकमेकांच्या मोबाईलमधनं ते शेअरिंग करतात. खरं म्हणजे हा गुन्हा आहे.
तुम्ही नंतर ते डिलीट करण्याचा प्रयत्न केला तरी ते पूर्णपणे डिलीट होत नाही, हा गुन्हा आहे. जर एखाद्या मुलीच्या लक्षात आलं, एखाद्या बाईच्या लक्षात आलं, ती कपडे बदलते आहे, ती आंघोळ करते आहे किंवा अर्धनग्न अवस्थेत आहे आणि तुम्ही असे दुरून फोटो काढलेत, तर त्या बाईच्या जर लक्षात आलं, त्या मुलीच्या लक्षात आलं, ती सरळ पोलिसामध्ये तक्रार करू शकते आणि तुम्हाला अतिशय कडक सजा होऊ शकते. पण अनेक मुलं हे करतात, पुष्कळदा गंमत म्हणून करतात, पुष्कळदा ग्रुपमध्ये वाह पहा मी किती मोठा, मला कसं छान हे सारं जमतं, माझ्याकडे किती मसाला आहे म्हणून भाव खाऊन जाण्यासाठी करतात. अनेकदा पियर ग्रुपमध्ये इतर मुलं असं करतात, मग मी का करू नये, मी मग यांच्यापेक्षा वेगळा राहू नये म्हणून ते करतात. तर हे सारं बंद कर, हे अतिशय भयानक विकृती आहे आणि या विकृतीमुळे पुष्कळ मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. बाईक चालवताना तंग कपडे घातलेल्या मुलींचे फोटो काढतात, पावसाळी पिकनिकच्या जागी फोटो काढतात आणि प्लॅटफॉर्मवरती, रेल्वे स्टेशनवरती, पुष्कळदा कधीकधी जे बाथरूम्स असतात सार्वजनिक बाथरूम्स, ते खिडकी असते किंवा उंची कमी असते अशा वेळेला पाहून फोटो काढतात डोकावून डोकावून, किंवा घरात असतील दार किलकिलं असेल तर डोकावून डोकावून किंवा खिडकीतून फोटो काढतात किंवा दारातून फोटो काढतात आणि ते शेअर करतात. हा जो विकृत चाळा आहे हे अजिबात करू नका. पण अगदी शाळकरी मुलांमध्ये सुद्धा हे आजकाल दिसून येत आहे आणि त्याचे खूप वाईट परिणाम त्या मुलांच्या अपरिपक्व मनावरती होतं. अजून त्यांना जीवनाची जाण आलेली नाही आहे, लैंगिकतेचं भान आलेलं नाही आहे, सौंदर्य त्यातलं समजत नाही. पण लैंगिकता किंवा स्त्री पुरुष लैंगिक संबंध किंवा स्त्री म्हणजे फक्त काहीतरी तिचं घाणेरडा भाग म्हणजे तिला घाणेरड्या पद्धतीने बघणं आणि त्याच्यामध्ये एक आसुरी विकृत आनंद घेणं, एवढंच त्यांच्या मनाची धडपड सुरू असते आणि ती त्या मुलांसाठी अत्यंत घातक ठरते. ती त्यांच्या पुढच्या वैवाहिक जीवनामध्ये घातक ठरू शकते. अशा मुलांना हा जो चाळा असतो, पुष्कळदा त्या मोबाईलमध्ये मग असे घाणेरडे फिल्म्स ते डाउनलोड करतात आणि मग एकमेकांना शेअर करतात, स्वतः ते बघत असतात. आम्ही काही वर्षांपूर्वी एक अभ्यास केला होता, नवीन लग्न झालेली जोडपी एक वर्षापर्यंत त्यांच्या काय समस्या असतात आणि त्याच्यामध्ये बहुतेक स्त्रियांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला लैंगिक संबंध करावसाच वाटत नाही नवऱ्यासोबत. तरुण मुलींनी सांगितलं का, तर त्या म्हणाल्यात की आमचे नवरे ते ब्लू फिल्म्स किंवा घाणेरडे फिल्म्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करतात आणि मग ते आम्हाला दाखवतात आणि तशा पद्धतीने सेक्स करण्याची मागणी करतात. हे व्यसन टिकून राहतं आणि अतिशय घाणेरडं व्यसन आहे, अतिशय घाणेरडं व्यसन आहे. त्या मोबाईलमध्ये असं विकृत पाहणं, दुसऱ्यांशी शेअर करणं, आणि हे मुली पण करतात. गंमत म्हणजे केवळ हे मुलांच्याच जगात होतं असं नाही आहे, मुलीसुद्धा अनेक विकृत गोष्टी आपल्या मोबाईलमध्ये साठवतात, एकमेकांशी शेअर करतात, लक्षच नसतं त्यांचं. आता ह्या 2-3 मैत्रिणी पिकनिकला गेलेले आहेत पण बघा त्यांचा संवादच नाही आहे, जणू काही ते एकट्या एकट्या आहेत आणि एकट्याही नाही, फक्त त्या आणि त्यांचा मोबाईल. मग गेल्या कशाला, मग घरातच बसून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डोकं खुपसा. पण अशी गत तरुणाईची आता होते. अनेक मुलामुलींना सेल्फी काढण्याची भयंकर हौस असते आणि तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल की या सेल्फी काढण्याच्या नादात किती मुलं मुली मरतात आहेत, प्रौढ माणसं पण मरतात, भानच नसतं. मग डोंगराच्या कडेवरती किंवा पाण्याचा अंदाज येत नाही किंवा अरुंद जागा आहे ते समजत नाही, कडेकपारींच्या तिथे, आणि मग तोल जातो आणि जीव जातो. सेल्फी काढायची
आणि मग इतरांना पोस्ट करायची, त्याच्यातच मोठा आनंद मिळतो. सेल्फीमध्ये काय दिसतं? फक्त थोबाड दिसतं तुमचं. तुमचं व्यक्तिमत्व दिसतं नाही. सेल्फीच जर काढायची असेल तर आपल्या अंतर्मनाची, अंतरंगाची, आपल्या विचारांची सेल्फी काढा आणि त्यावरती मग काम करा की माझ्या मनात येणारे विचार कसे आहेत. मी विकृत विचार करतो की चांगल्या पद्धतीचा विचार करतो? माझ्या भावना कशा आहेत? माझ्या भावनात ओलावा आहे की गारवा आहे, रुक्षपणा आहे? तर ही सेल्फी काढण्याची जी हौस असते, तर केवळ स्वतःला विविध अँगलमधनं फोटो घेणं, ते स्वतःच बघत राहणं, स्वतःचंच कौतुक करणं किंवा मग इतरांसोबत ते शेअर करणं आणि लाईक्स मिळवणं, याच्यातच जणू सारं जीवनाचं इतिकर्तव्य आहे असे अनेक मुलं मुली समजतात. त्यामुळे स्वतःविषयी खोटा भाव निर्माण होतो, मुखवटे तयार होतात, जो आहे ते दिसतच नाही. त्या सेल्फीमध्ये चांगलं दिसावं म्हणून विविध प्रकारे ॲक्शन्स केल्या जातात, चेहऱ्यावरती भाव आणले जातात. आणि दुसरी गोष्ट अशी की मग त्याच्या नादामध्ये आपण कुठे सेल्फी काढतो आहे, ते सुरक्षित आहे का ती जागा, ह्याचंसुद्धा भान नसतं. आणि मग ही सेल्फी कॅप्चर करताना अनेकदा लोक काय करतात की आजूबाजूला कोणी असेल तर आपल्या सेल्फीमध्ये त्यांना पण कॅप्चर करतात. सांभाळून राहा, कोणी सेल्फी काढत असेल जवळपास जाऊ नका. विशेषतः मुलींना मी हे सांगेन, कारण ते तुम्हाला कॅप्चर करतात आणि मग त्याचा गैरवापर करू शकतात, कारण फोटोग्राफीचं तंत्र खूप विकसित झालं आहे. मग त्याचे इंटिमेट फोटो बनवणं, मॉर्फिंग करणं किंवा मग ते व्हायरल करणं, मग आम्ही जणू काही पहा आमची किती सलगी आहे ते दाखवणं, या साऱ्या गोष्टी होऊ शकतात. मुलांनो आणि मुलींनो दोघांनाही सवय असते सेल्फीची. इतकं स्वतःच्या काय प्रेमात पडतं? स्वतःच्या प्रेमात पडायचं असेल तर आपल्या विचारांच्या प्रेमात पडा, आपल्या चांगल्या कृतींच्या प्रेमात पडा. केवळ स्वतःचा वरवरचा फोटो घेणं आणि ते सर्वत्र मिरवणं याला काहीच अर्थ नाही आहे. आणि आपला अंतरंग तपासून बघा, त्याचा सेल्फी काढा, कारण असे फोटो तुम्ही जेव्हा व्हायरल करता, अपलोड करता, तर त्याचा इतर माणसं दुरुपयोग करू शकतात. तुमचे असे फोटो इतरजणं तोडफोड करून, व्हायरल करून तुमची बदनामी करू शकतात, तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात. आणि त्यामुळे मोबाईल हे अतिशय महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे, पण त्याचा वापर कसा करायचा याची मात्र आपल्याला जाण असणं आवश्यक आहे. गाडी चालवताना कधीही मोबाईलचा वापर करू नका. तुम्ही गाडी चालवताय, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, आणि मग तुम्ही मोबाईलवरती बोलत बोलत चालताय, चालवताय ती गाडी, तर पुष्कळदा ॲक्सिडेंट्स होऊ शकतात, तुम्ही त्याच्यात मरू शकता, तुम्हाला जीवघेण्या जखमा होऊ शकतात किंवा तुमच्यामुळे इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो. मोबाईल आवश्यक आहे, पण मोबाईलचा अतिवापर करणं हे मात्र धोक्याचं ठरू शकतं. आणि लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल देणं हे त्यांच्या विकासामध्ये, त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये, त्यांच्या नातेसंबंधांमध्ये अडथळा निर्माण करू शकतो, हे पालकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपली मुलं जर मोबाईल वापरत असतील तर त्याचा वापर ते कशासाठी करतात आहेत, कोणासाठी करतात आहेत, चोरून लपून मोबाईलवरती कोणाशी बोलतात आहेत का, त्यांची मित्रमंडळी काय आहेत, म्हणजे CID सारखं त्यांच्या मागे लागण्याची गरज नाही, पण त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद पाहिजे. आणि मग त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, हे सुद्धा आपल्या मुलांना समजावून सांगणं आवश्यक आहे. तर तुम्ही सर्व मुलं मुली आपल्या मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने कराल, इतरांना त्याच्याविषयी समजावून सांगाल आणि पालकमंडळी स्वतः मोबाईलच्या बाबतीत जबाबदार वागतील,
आणि आपल्या मुलांना पण जबाबदारीने मोबाईल वापरायला शिकवतील अशी मी अपेक्षा करते आणि या ठिकाणी तुमची रजा घेते. नमस्कार. भेटूया तारुण्य भानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.